ही गोष्ट सुरू होते मागच्या वर्षीपासून. गेल्या वर्षी असं झालं की खुलताबाद मधल्या सोबल गावचे पुरुष गट तयार करून फार्मर कप मध्ये उतरले. आपल्या काही क्षेत्रावर ते तंत्रशुद्ध गटशेती करू लागले. पुरुषांची ही गटशेती गावच्या महिलांना मात्र अजिबात पटत नव्हती. घरी 7 वाजेपासून जे सगळे त्यांच्या गटातली टीम यायची, कधी कधी मोठमोठ्यानं हसायचे, कधी कधी मोठमोठ्यानं बोलायचे, ओरडून सांगायचे का चहा ठेव सगळ्यांना, सगळ्यांना चहा करून थकलेला असतानाही चहा करा लागत होता. घरात टाईम देत नाही, आपल्या मुलाला शाळेत काय काय लागतं, तुम्ही काही चार्ज ऐका, ते अभ्यास करते का नाही करते, नुसता शेतीगट शेतीगट, मग अशी चिडचिड वाढायची. एकतर घरी गटाच्या न संपणाऱ्या मीटिंग्स आणि दुसरीकडे शेतात सुरू झालेली नव्या पद्धतीची एसओपी युक्त शेती, यातलं काहीच महिलांच्या गळी उतरत नव्हतं. म्हणजे असं वाटत होतं का हे काहीतरी नवीनच वेगळंच करताय. आपल्याला रासायनिकची खूप सवय लागली होती. जैविक ना पिकतं नाही पिकतं याची गॅरंटी नव्हती आणि आम्ही त्याच्यावर त्यांना म्हणजे विरोध करायचो. महिला आणि पुरुषांमधला हा वाद वाढत वाढत एवढा विकोपाला गेला की महिलांनी रात्रीचा स्वयंपाकच बंद केला. आम्ही पण करणारच नाही स्वयंपाक, बरं पाहू काय करते माणसं खाते ना, तर नाही खायचे राहते तसेच झोपून. आणि मग सुरू झाले पुरुषांचे स्वयंपाकाचे फसवे प्रयोग. विचारायचे का गे कसं करू, मी बोलायचीच नाही, काय करायचं कसं करायचं, मी म्हणाले तुम्हाला येतं तुम्ही करा, नाहीत ना का करू, मला करायचंच नाही. मला खूप हसायला यायचं, यांना अशीच फजिती उभी द्यायची असं म्हणायची मी. ही गंमत बराच काळ चालली, पण पुरुषांनी आपली एसओपी वाली नैसर्गिक उपायांनी युक्त अशी गटशेती सोडली नाही. दुसरीकडे महिला मात्र घरच्या शेतात एकेकट्या पारंपरिक शेती करत राहिल्या आणि अखेर हंगाम सरला. पुरुषांच्या तंत्रशुद्ध गटशेतीचा काय निकाल लागतो हे बघायला महिलाही उत्सुक होत्या. जेवढं क्षेत्र आम्ही केलेलं होतं तेवढा कापूस बाजूलाच ठेवलेला होता. आपल्याला कारण त्यांना रिझल्ट दाखवणं होतं ना. तुमचा 1 एकरचा खर्च 20 ते 22 हजार झाला. आमचा झाडपाल्याचा औषधाचा खर्च किती झाला? 8 ते 9 हजार रुपये. तुमचा कापूस झाला 8 क्विंटल, आमचा झाला 12 क्विंटल. तुम्ही सांगा म्हटलं फायद्यात कोण राहिले? पुरुष गटाचा कमी झालेला खर्च आणि वाढलेलं उत्पन्न बघून अखेर महिलांचं मत बदललं. आमचे डोळे उघडले का बा, आपले जे माणसं करत होते ते काही योग्यच होतं. मग जेव्हा यंदा 2023 मध्ये पुन्हा एकदा फार्मर कप स्पर्धा आली तेव्हा सोबल गावच्या महिला स्वतः ट्रेनिंगला पोहोचल्या. मग तिथे गेल्यावर आम्ही एसओपी समजल्या, तिथे बरेच फिल्म बघितले आम्ही. म्हणजे एकत्र येऊन काय होतं बा हे लक्षात आलं आमच्या तिथे गेल्यावर. गावात येऊन पुरुषांच्या पावलावर पाऊल टाकत मग या वर्षी महिलांनीही आपला गट बनवला आणि तंत्रशुद्ध गटशेती सुरू केली. गटात एकत्र येऊन काम करण्याची काय झिंग असते हे सोबल गावच्या महिलांना आता पक्क लक्षात आलंय. आनंदच खूप वेगळा आहे आमचा. असं वाटतच नाही का आम्ही काहीतरी काम करू राहिला, असं वाटतं कुठतरी यात्रेलाच फिरायला चाललो आपण. मागच्या वर्षी पुरुषांची फटकून वागण्याचा महिलांना आता पश्चातापही होतोय. कधी कधी त्यांना माफी पण मागायला लागते, कारण माफ करा आम्ही तुम्हाला असं असं केलंय. नशा लागल्यासारखी गोष्ट होती तुमची एकमेकात राहण्याची, ती सुद्धा आम्हाला लागली का आम्हाला एकमेकीपासून अंतर व्हा वाटत नाही. वातावरण एकदम चांगले आता आणि मलाच कस तरी वाटत की मी त्यांना इतकं त्रास द्यायचे आणि ते मला इतकी साथ देत आहे. पुरुष आणि महिलांच्या सलोख्याने आज सोबल गावात गटशेती संपूर्णपणे रुजली आहे.